स्वाद स्वास्थ्यं सप्त सुरांचि मन फल समली पक्वानांचि आहारातुन आरोग्याला मिले नवजीवनी स्वाद संजीवनी स्वाद संजीवनी जेथे मिले धरेला आभाळ वाकले हस्ताचलास जेथे रविबिंब टेकले जेथे खुळ्या ढगांनी रंगी स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीचा वेध घ्यावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा ही वाट दूर जाते ही वाट दूर जाते संजीवनी कोणाच्या स्वप्नात रंगली आहेस अगं मधुरा आज आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत ना त्यांचा आवाज इतका स्वप्नाळू आहे आणि त्यांच्या नावातही स्वप्न आहे अरे वा तर आपण त्यांच्यासाठी एक मस्त वेलकम ड्रिंक बनवूया का बनवूया ना काय बनवूया आज आपण एक स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी बनवूया त्यांच्यासाठी वा मस्त हेल्थी हेल्थी नाही हो केळाने वजन वाढतं का ग केळं हे पूर्ण अन्न आहे कारण त्याच्यामध्ये बरोबर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फॅट्स असतात जे आपल्या शरीराला आवश्यक असतात पोषक असतात म्हणून केळ्याने वजन वाढत नाही पण अन्नातल्या तेल आणि साखरेने नक्की वजन वाढतं हो आणि आपल्या कार्यक्रमात तर आपण तेलही वापरत नाही साखरही वापरत नाही आणि रिफाईन प्रॉडक्ट्सही वापरत नाही म्हणजे खरं लोकांना असा प्रश्न पडत असेल ना की प्रत्येक एपिसोडमध्ये हे लोक असं कोणत्या डिशेसच्या तेल तेलाच्या शिवाय कसं बनवायचं पण आपल्या कार्यक्रमाची विशेषताच ही आहे की आपले सगळे जे पदार्थ आहेत ते आपण बिना तेलाचे बिना साखरेचे बनवून दाखवतो आणि या स्मूदीमध्ये साखर घालायची पण गरज नाही आहे कारण केळं पण गोड आहे आणि स्ट्रॉबेरी पण गोड आहे चालेल चला आपण पटापट बनवूया आपल्या पाहुण्यांचा वेळ अगदी अनमोल आहे आणि ते केव्हाही येतील तर आधी आपण त्याच्यामध्ये केळं घालूया आणि मग त्याच्यामध्ये नीट गरम पाण्याने धुतलेली स्ट्रॉबेरी घालूया जेव्हा आपण अशा कच्च्या वस्तू वापरतो त्यात व्यवस्थित धुवून घेतलेल्या हो त्याच्यात थोडस पाणी घालूया मस्त दिसते गुलाबी गुलाबी स्मूदी तयार मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीती प्रीतीची हीच नरीती कशाला कोणाची भीती
झाड मागे चांद हवरती आला नाही ना आतुर जीव हा झाला। वाह मस्त तयार आहे। आता आपण हे आपल्या बैठकीच्या खोलीत घेऊन जाऊया। चला आपली स्ट्रॉबेरी बनाना पुदिना शेक रेडी आहे, तर मी घेऊन जाते बाहेरच्या खोलीत। हां आपले पाहुणे येतच असतील, त्यांच्या स्वागतासाठी मस्त चिल्ड स्ट्रॉबेरी शेक। आपल्या दमदार आवाजाने ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले गाण्याचे, वादळ वाटेने तो आला जिंकला आणि लई भारी म्हणत म्हणत श्रोत्यांच्या मनात कायमचं घर करून राहिला। युवा पिढीचं प्रेरणास्थान, कुठल्याही नायकाला लाजवेल असं हँडसम देखणं व्यक्तिमत्व। इम्फा अवॉर्ड, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, फाळके अवॉर्ड, व्ही शांताराम अवॉर्ड, रेडिओ मिर्ची अवॉर्ड, बिग एफ एम अवॉर्ड, मिकटा अवॉर्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी नावाजलेला, अनेक पुरस्कारांचा मानकरी असलेला, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, लाडका आवाज स्वप्नील बांदोडकर आज स्वाद संजीवनी कार्यक्रमात आलेला आहे। स्वप्नील तुझं खूप खूप स्वागत। थँक्यू सो मच। थँक्यू संजीवनी। स्वप्नील तुझ्या आधी तुला आम्ही वेलकम ड्रिंक देतो। स्ट्रॉबेरी आणि बनाना शेक आहे, स्मूदी आहे। आमच्या कार्यक्रमात आम्ही अगदी हेल्थी आणि टेस्टी डिशेस बनवतो, बरं का? मी सुद्धा दूरदर्शन मध्ये आधी ऍज अन अँकर आलो होतो, मला तेव्हा फक्त चहा मिळायचा, आज तुझ्या कार्यक्रमात मला स्ट्रॉबेरी। पण ह्याचा अर्थ की ह्या अनेक वर्षात तुझी उत्तरोत्तर प्रगती झालेली आहे। चहाते स्मूदी पर्यंत पोहोचलास। मी मला आठवतं 15-20 वर्षापूर्वी मराठी रेकॉर्डिंग आलं की म्हणजे असं एक त्याला रिजनलचा ठप्पा होता आणि मराठी रेकॉर्डिंग असो मराठी कार्यक्रम असो की बजेट कमी, सगळा त्याचा म्हणजे असा डायराच कमी असं असायचं। पण तू आल्यापासनं स्वप्नील बांदोडकर ह्या नावानी जे रेकॉर्डिंग्स व्हायला लागले, कार्यक्रम व्हायला लागले, ते हिंदी गायकांच्या खांद्याला खांद्या लावून तो त्याचा दर्जा तू जो वाढवलास, तो हा प्रवास कसा काय झाला? नाही असं वाटत नाही मला की मी एकटाच याला कारणीभूत आहे। माझ्याबरोबर अनेक गायक आहेत, मी आहे, अवधूत गुप्ते आहे, अजय अतुल आहेत, ही काही वैशाली सामंत आहे, बेला शेंडे आहे, तू सुद्धा आहेस। अरे ह्या तरुण पिढीने थोडंसं हा बदल घडवला, नाहीतर एक काळ असा होता की फक्त नॉस्टॅल्जियामध्ये लोक जगत होती। बाबूजींची गाणी म्हणा किंवा आशाताईंची, लताजींची गाणी, त्याच्या पुढे काही कोणी क्रिएट करत नव्हतं किंवा एका वेगळ्या एरामध्ये, एका एरामध्ये लोक संतुष्ट होते। सो वी हॅड टू ब्रेक दॅट बॅरियर अँड मूव्ह अहेड। आधुनिक मराठी संगीताचा नवा चेहरा म्हणजे स्वप्नील बांदोडकर असं ते, मी असं म्हणणार नाही, पण आम्ही ह्या मागे खूप प्रयत्न केला आणि त्याचे आता फळ आम्हाला मिळत आहेत असं वाटतं। आता मी हे पिणार, तू एक सिप घे आणि आता आम्ही तुझा नुसता बोलण्याचा आवाज ऐकलो तर थोडासा थोडासा आम्हाला जरा सुराचा आवाज पण दे। त्या सप्त सुरांच्या लाटेवरून साध ऐकुनी होय राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी, राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी। अख्ख्या महाराष्ट्रातल्या मला वाटतं तुझं फिमेल फॉलोइंग अगदी जबरदस्त आहे, नाही का? हो, कारण माझी गाणी सगळी रोमॅन्टिक असल्यामुळे नॅचरली फिमेल फॉलोइंग जास्त आहे मला आणि छान वाटतं या गोष्टीचं। मला तुझे वडील IIT मध्ये इंजिनियर होते आणि मला वाटतं त्यामुळे तुझं असं सगळं तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये कुठे असा थिल्लरपणा नाही आहे आणि असं एक अभ्यासू तुझी अशी मनोवृत्ती मला वाटतं अशी घडली असेल। मला असं वाटतं ज्याचं जसं नाव असतं ना त्याची पर्सनॅलिटी त्याच्या नावाप्रमाणे बदलते। आता माझं नाव स्वप्नील आहे त्यामुळे मी जरा स्वप्नाळू आहे, तू संजीवनी आहे, म्हणजे तू फार एंटरप्राइझिंग आहेस, लोकांना यू मेक पीपल हॅपी, म्हणजे तुझ्याकडे ते गुण आहेत। तर मला वाटतं प्रत्येक नावाप्रमाणे माणसाची पर्सनॅलिटी बदलत असते आणि माझं पण तसंच आहे। आई मला स्वप्न बघायला आवडतात, ते स्वप्न जर साकार झाले तर अजून स्वप्न बघायची उमेद वाढते।
त्यासाठी तू म्हणजे खूप मेहनत घेतलीस. म्हणजे पंडित वसंतराव कुलकर्ण्यांच्याकडे तू 7-8 वर्ष जवळजवळ शुद्ध शास्त्रीय संगीताची तालीम घेतलीस. हो, बरोबर. आणि नंतर मग तू तितक्याच फोकसनी उपशास्त्रीय म्हणजे आपलं सुगम संगीताकडेही तू वळलास आणि त्याचंही म्हणजे रीतसर ट्रेनिंग तू सुरेश वाडकर यांच्याकडे घेतलं. तर सुरेशजींची म्हणजे तू अगदी सावली आहेस, नाही का? त्याविषयी सांग आम्हाला काही. संजीवनी, माझ्या आयुष्यात मला गुरुंना टप्प्याटप्प्याने मिळत गेले आणि आय वॉज रिअली फॉर्च्युनेट. पंडित वसंतराव कुलकर्ण्यानंतर मी सुरेशजींकडे गेलो, कारण मला माझी ओढ जी होती, माझा कल जो होता तो सगळी संगीताकडे होता. आणि हे मला आधीपासून माहीत होतं की मला काहीतरी लाईट चित्रपटांमध्ये गायचं आहे किंवा मला यू हॅव दॅट इन यू. सो पण सुरेशजींनी मला फक्त गाणं शिकवलं नाही, त्यांनी मला कसं जगायचं पण शिकवलं. म्हणजे ही इज अ फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. त्यामुळे मी किती भाग्यवान आहे हे मलाच माहिती आहे, फक्त की सुरेशजींसारखे गुरु मला मिळाले. तुला घडवलं त्यांनी? ऍब्सोल्युटली घडवलं. म्हणजे तू त्यांच्या प्रत्येक रेकॉर्डिंग मध्ये जाऊन बसायचा अगदी ओंकार स्वरूपापासून? हो, अगदी. म्हणजे सकाळी रियाजानंतर ते मला बॅग घेऊन मी त्यांच्या मागे अगदी अतिशय, आपण जसं सावली असतो ना तसं मी त्यांच्या मागे मागे फिरायचो. ते रात्री त्यांचे सगळे रेकॉर्डिंग संपवून ते घरी यायचे आणि मग मी माझ्या घरी जायचो. मग मी त्यांच्याकडे राहायचो. पण तर ऍक्च्युली गुरु शिष्य परंपरेसारखा मी त्यांच्याकडे वाढलो. आणि ते अगदी तुझ्या गाण्यात दिसतं. हा, परवा आपण परीक्षित भातखंडेचं एक गाणं एकत्र गायलो. मी पोहोचले तेव्हा तू माईकवर होतास आणि मी अगदी निरीक्षण करत होते. म्हणजे गाणं जे साधी म्हणजे जी चाल होती ओरिजिनल, त्याच्यामध्ये तू असं रंग भरत 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 कोरीव काम करत इतकं त्याला तू म्हणजे सजवलंस, त्याच्यामधनं तुझा रेकॉर्डिंगचा जो एक्सपिरियन्स आहे त्याचं म्हणजे मला अगदी जाणीव झाली. मला आठवते एकदा मी निरंजनच्या स्टुडिओमध्ये गेले होते आणि माईक लागलेला होता असा उंच. मी म्हटलं कोण रे गाऊन गेला, म्हणे अगं स्वप्नील आला होता. आणि त्यांनी म्हणजे स्वप्नीलचं गाणं जितकं ऐकायचं तितकं म्हणजे प्रेक्षणीय बघायला सुद्धा तो इतका मनापासून एन्जॉय करून गातो, त्यामुळे अगदी हृदयापासून गाणं कसं म्हणायचं तेव्हा ते व्यक्त होतं, हेही तुझी अगदी विशेषता आहे. नाही, काही लोक आता जसं लताजी आहेत ते अतिशय शांतपणे उभे राहून गातात, पण त्यांच्या गाण्यातून एक्सप्रेशन तितकंच निघतं. काही काही लोकांना सवय असतात, मी फार माकड जाळी करून गातो. तू रॉकस्टार आहेस बेसिकली, त्यामुळे मला माहित नाही कसं गावं, पण मला जसं वाटतं तसं मी गातो. मला असं नेहमी वाटतं की हिंदीमध्ये जसा सोनू निगम आहे तसा मला वाटतं मराठीचा तू सुपरस्टार आहेस आणि समस्त महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. थँक्यू सो मच. आणि आपण पूर्वी ते असे कंपनीजमध्ये म्युझिक कंपनीजचे कव्हर व्हर्जन्स गात गात तू पण मला वाटतं आपण शिकत शिकत, मला वाटतं आपण साधारण करिअर एकाच वेळी सुरू केले. मग तू थोडीशी सिनियर असावी. नाही नाही नाही, मी लहान आहे, तुझ्या 10 वर्षांनी लहान आहे असं असं माझं एक्सपोज नाही करायचं. तर या म्हणजे आपण सारेगमापासून च्या दिवसापासून आपण एकत्र आहोत आणि संजीवनी व्हॉट अ फॅन्टॅस्टिक सिंगर शी इज, एव्हरीबडी नोज. पण मजा वाटली आज तुझ्याबरोबर इथे येऊन गप्पा मारताना. मला खूप नॉस्टॅल्जिक वाटतं कारण मी सुद्धा दूरदर्शन मध्ये एक कार्यक्रम, आपलं माहेर घरच आहे नाही का, माहेर घर, मी राग एक रंगण एक नावाचा कार्यक्रम करायचो मी आणि तो अँकर करायचो मी. अगदी म्हणजे 12वी नंतर मी अगदी नवीन नवीन होतो आणि मला भारी भरकम स्क्रिप्ट माझ्या हातात दिली होती आणि मला काहीच कळेना काय कसं बोलावं. तर ते दिवस मला आज आठवत आहेत आणि आज सगळेच सगळी जी टीम आहे ती अजून इथे आहे, त्यामुळे मला त्याबरोबर त्या लोकांबरोबर काम करायला पुन्हा एकदा छान वाटतं. थँक्यू. पण म्हणजे ते मोहम्मद रफी, किशोर कुमार अशी गाणी गात गात जेव्हा स्वप्नील बांदोडकरच्या आवाजासाठी गाणी बनवली जाऊ लागली तेव्हा कसं वाटलं? नाही, कसं असतं, प्रत्येक गायक जेव्हा नवीन येतो इंडस्ट्रीमध्ये तेव्हा तो कुठल्या ना कुठल्या तरी गायकाचा सपोर्ट घेऊन येतो. कदाचित तू सुद्धा आशाबाईंचा किंवा लताबाईंचा आधार घेऊन रेकॉर्डिंग करत असावीस त्यावेळेस. तसा मी रफी साहेबांचा इन्फ्लुएन्स जो असतो आपल्या गाण्यावरती, आदर्श ठेवून सुरेशजींचा आदर्श होता, रफी साहेबांचा होता. जे कोणी आपण लेजेंडरी सिंगर्स ज्यांना आपण ऐकत ऐकत मोठे आलो त्यांचं कुठेतरी चांगल्या चांगली पॉईंट्स घेऊन आपण काहीतरी इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करत असतो. पण त्या काळात त्या वयात तुम्हाला कळत नसतं की तुम्हाला काय करायचं आहे नेमकं, त्यामुळे तुम्ही त्यांच्या आवाजातच गाता. असं
100% नवीन गायकाच्या बाबतीत होतं. तर माझ्याबरोबर पण तसंच झालं, कारण मी मी जेव्हा रेकॉर्डिंग गायला लागलो तेव्हा सुरीजींची गाणी, जुनी जुनी गाणी सगळी मी गायचो. ऐ जिंदगी गले लग, आणि थोडासा हो जाए. हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है, है ना. छोटा सा साया था आँखों में आया था, हमने दो बूंदों से मन भर लिया. छोटा सा साया था आँखों में आया था, हमने दो बूंदों में मन भर लिया. तेरा सहारा मिल गया है ला 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 ला. हमको किनारा मिल गया है जिंदगी, ऐ जिंदगी गले लगा ले, ऐ जिंदगी. वाव सुपर. मी हुबेहूब सुरीजींच्या आवाजात गायचो. आणि तू त्यांची नक्कल पण करतोस ना थोडी? नाही नक्कल नाही. तर मला छान वाटायचं, अरे वा मी आय एम साऊंडिंग लाईक सुरीजी, सुरीजींसारखा मी गातोय. पण तेव्हा मला हे लक्षात नाही आलं की ह्यात माझं काहीच नाही आहे, हे सगळं श्रेय सुरीजींचंच आहे. त्यांच्या आवाजात गातो म्हणजे माझं स्वतःचं काही आहे. मग काही लोकांनी मला समजवलं की तू गातोयस छान आहेस, सुरात गातोयस, सुरीजींच्या आवाजात गातोयस, सगळं मान्य आहे, पण तुझी आयडेंटिटी कुठे आहे, तू काय आहेस? चित्रपट संगीताचा इतिहास लिहिला जातो त्याच्यामध्ये जेव्हा आपल्या नावाने एखादं गाणं येतं हे खूप म्हणजे सन्माननीय गोष्ट असते, आणि त्याच्यात म्हणजे आपली ओळख निर्माण होते आपल्या आवाजाची. आणि मी त्या दिशेने काम करायला सुरुवात केली की मी खूप लक्षपूर्वक की आपण काय केलं पाहिजे, आपलं कसं केलं पाहिजे. मग अनेक वर्ष त्या फेजमधून मी दिवसाला 6-7 गाणी गायचो तेव्हा कव्हर व्हर्जन. सो मला खूप माईक एक्सपिरियन्स म्हणा किंवा रेकॉर्डिंगचा अनुभव तेव्हा खूप आला. आणि मग हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपण म्हणतो आपला स्ट्रगल करायला लागतो, लोकांना भेटावं लागतं, ती गोष्ट माझ्याबरोबर घडली नाही. कारण सुरीजींचा शिष्य होतो, इंडस्ट्रीचे सगळे इंडस्ट्रीचे सगळे म्युझिक डायरेक्टर्स मला ओळखत होते ऍज अ डिसायपल ऑफ सुरेशजी, कारण मी त्यांच्याबरोबर प्रत्येक रेकॉर्डिंगला येत असे. तर सगळ्यांना मी ओळखत होतो, ते मला ओळखत होते, ते माझे लाड करायचे. तर हे बॉन्डिंग माझं आणि त्यांचं पण होतं. तर आणि मग अशोक पत्कींनी याच एखाद्या रेकॉर्डिंगमध्ये आम्हाला अशोकजींची माझी ओळख झाली. आणि अशोकजींनी मला जेव्हा पहिल्यांदा बोलवलं होतं रेकॉर्डिंगला तेव्हा मी ते रेकॉर्डिंग गाऊ शकलो नाही, कारण मी खूप इतका दडपण माझ्या मनावर होतं की मी ते गाऊ शकलो नाही, मी खूप रडलो. पण अशोकजींनी ते मनात नाही ठेवलं, त्यांनी मला पुन्हा एकदा बोलवलं गायला. आणि त्यानंतर जो सिलसिला सुरू हो गया दॅट वॉज फॉर नेक्स्ट अनेक जिंगल्स, अनेक नाटकाची गाणी, टायटल सॉंग. तर तू अगदी किंग आहेस ना, आम्हाला जरा वादळाची वाट दाखव ना प्लीज. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा धमा विसावला जळीत. कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट. वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच्च दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. अशी अनेक अप्रतिम टायटल सॉंग्स, नाटकाची गाणी, मग सिनेमाची गाणी सुरू झाली. माझा पहिला चित्रपट होता भेट, हा सिनेमा चंद्रकांत कुलकर्णींचा सिनेमा होता. त्याची छोटीशी लाईन मला होती, पण तो माझा पहिला सिनेमा अशोकजींमुळेच मिळाला मला. म्हणजे काय झालं की मी सुरीजींनी मला काहीतरी पत्रिका, शाळेची पत्रिका त्यांना घरी द्यायला जा, अशोकजींकडे जा.
आणि मी सुद्धा माईमला राहायचो त्यावेळेस आणि अशोकजी सुद्धा माईमला अजूनही राहतात. तर मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांची सेटिंग चालली होती. अशोकजी बसले होते, चंद्रकांत कुलकर्णी बसले होते आणि काही लोक होते. तर मी बेल वाजवली आणि समोर सेटिंग चालू होती. तर मी अशोकजीने म्हटलं ही पत्रिका आहे सुरुजीने पाठवली. तर मला म्हटले अच्छा बस. मी म्हटलं ओके बसतो. आणि मग त्यांनी माझी ओळख चंदू सरांशी करून दिली आणि ते म्हटले की हा नवीन होतकरू गायक आहे, सुरेशचा शिष्य आहे. तर आपण एक काम करूया, तो जो अमेरिकेचा जो तुमचा जो थँक्यू जे कॅरेक्टर आहे जो अमेरिकेला असतो मुलगा, त्याच्या जे दोन लाईन आहे ते आपण ह्याच्याकडून गाऊन घेऊया. आणि दॅट वॉज माय फर्स्ट ब्रेक इन मराठी मूवी इंडस्ट्री. सो माझ्या भाग सुदैवानी म्हणा किंवा भाग्याने म्हणा, मला स्ट्रगल इंडस्ट्रीमध्ये करावा लागला नाही. मला लोकांनी याचं कारण तुझं सगळं लक्ष तुझ्या सुराच्या स्ट्रगलकडे होतं. तू खूप मनापासून अगदी सिन्सिअरली खूप काम केलंय स्वतःच्या गायकीवरती. सिन्सिअरली आवाज असा सिन्सिअरली काम केलं आहे. पण कधी कधी असं असतं ना की आपण जेव्हा वी लुक बॅक की कदाचित हे घडू शकलं नसतं, कदाचित माझ्या आयुष्यात राधाई बावरी हे गाणं आलं नसतं किंवा गालावर खडी आलं नसतं किंवा अशा काही गाणी, तर मी काय केलं असतं कदाचित. तर असा मी कधी कधी विचार करतो. मला वाटतं मी अजून जास्त सिन्सिअरली काम केलं असतं. तर आता कुठेतरी फेम मिळाल्यानंतर आपण थोडंसं लेथार्जिक होतो, तर ते मला अजिबात होऊन द्यायचं नाही माझ्या आयुष्यात. आय वॉन्ट टू स्टील बी दॅट सेम ओल्ड स्वप्नील अँड विथ ऑल द डेडिकेशन. आहे तुझ्यात ते फोकस आहे, तो एक शांत भाव आहे, म्हणजे मिस्किल भाव पण आहे दिसतोय. पण मला वाटतं तुझ्या आई वडिलांचा हा एक तुला खूप छान आशीर्वादही आहे आणि एक ग्रूमिंग जे आहे. ऍक्च्युली माझ्या घरात कोणाकडेच गाणं नाही आहे. मी आय एम द ओनली वन. वडील माझे इंजिनियर आहेत, आई माझी होम मेकर आहे आणि बहीण सुद्धा गाण्याचा काही संबंध नाही. दूर दूर आमच्या खानदानामध्ये म्हणजे माझे मामा मला की तू कदाचित हॉस्पिटलमध्ये बदलला आहेस बाळ असताना दुसऱ्याचा कोणतरी येऊन आली बहुतेक. नाही पण मला वाटतं ते आय आय टीचे जे इंजिनियर तुझे वडील होते ना, त्यांचं ते एक ते म्हणजे एक शिक्षणाचं महत्त्व. तू आय आय टीमध्ये बघितलं असशील किती स्टुडंट्स येतात, किती म्हणजे शिकण्यासाठी मेहनत करतात. हे सगळं ह्याचा सगळा प्रभाव तुझा नक्की झाला असणार. थोडी थोडी भूक लागते का, जाऊया तिकडे आपण किचन मध्ये थोडं आम्हाला मदत कर ना स्वयंपाक करायला. तुला काय देऊ खायला, मी चायनीज देऊ? हो मला खूप आवडतं चायनीज. सगळं हेल्थी आहे आपण? हो अगदी एकदम. तेल वापरणार नाही, साखर नाही, अजिनो मोटो नाही, अजिबात नाही, एकदम परफेक्ट हेल्थी हेल्थी आणि टेस्टी. चल स्वाद संजीवनी कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत आहे आणि आज आपल्याबरोबर सुरात भिजलेला आवाज म्हणजे स्वप्नील बांदोडकर आज आपल्या स्वयंपाकघरात आलेले आहेत. मधुरा आमची आहारतज्ञ आहे. स्वप्नील ही मधुरा वायर यांनी अमेरिकेमधनं मास्टर्स डिग्री घेतलेली आहे न्यूट्रिशनमध्ये आणि आमच्या कार्यक्रमाची विशेषता ही आहे की आम्ही तेल साखर रहित प्लांट बेस्ड संपूर्ण डिशेस बनवतो आणि आज तुझ्यासाठी चायनीज पण आज आम्ही बनवणार आहोत, मंचुरियन आणि त्याच्याबरोबर मस्त आमच्याकडे आयडिया असते. मंचुरियन आणि शेजवान राईस बनवणार आहोत. तर आता प्रथम आपण मंचुरियनचे कोफ्ते बनवून घेऊया. तर काय कृती करणार आहेस? तर मंचुरियन ही रेसिपी दोन भागामध्ये डिवाइड होते. एक म्हणजे मंचुरियनचे कोफ्ते आणि दुसरं म्हणजे मंचुरियनची ग्रेव्ही. अच्छा. तर आता आणि जेव्हा आपण हे बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खातो हे तेलामध्ये तळून निघतात. तर आज आपण हे असे बनवणार आहोत की ते बिना तेलाचे असणार आहे. मग आपण काय बेक करणार आहे का? हो आपण आज ते बेक करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये जेव्हा आपण खातो तर त्याच्यामध्ये ते अजिनोमोटो फार असतं. माझी बहीण नेहमी म्हणते ते फार वाईट असतं, त्याच्यानी कॅन्सर होतो वगैरे असं काय काय ऐकलं. अजिनोमोटो हे म्हणजे MSG आपल्या नॉर्मल मोनोसोडियम ग्लूटामेट. तर हे ऍक्च्युली एक फ्लेवर एनहान्सर आहे. ह्याच्यामुळे जे काय आपण ह्याच्यामध्ये ऍक्च्युली फ्लेवर्स घालतो ते फक्त ते जरा वाढवून आपल्याला मिळतं आणि पण त्याच्यामुळे ऍक्च्युली ग्रोथ होत नाही. म्हणजे आपलं जे काय डॅमेज रिपेअर जे बॉडीमध्ये होतं हे अजिबात होत नाही. म्हणून गर्भवती बायकांना सांगतात की चायनीज खाऊ नका, वाढ खुंटते. हो म्हणून चायनीज खाऊ नका असं सांगितलं जातं. पण मग जर बाळाची वाढ होत नसेल तर मग आपण तरी कशाला खायचं आणि घरी आपल्याला ते अगदी चांगलं बनवता पण येतं. बरं तर आपण काय कॉर्नफ्लॉर घेणार आहे का याच्यासाठी?
आपण ऍक्च्युली आजच्या कुठल्याही डिशमध्ये कॉर्नफ्लॉर वापरणार नाहीये. पहिलं म्हणजे कॉर्नफ्लॉर हे खूप रिफाईंड असतं आणि हे जे डायबिटीज आणि असे जे लोक असतात त्यांचे शुगर स्पाइक होऊ शकते त्याच्यामुळे. म्हणून आपण आज ह्याच्यामध्ये थिकनर तांदळाचं पीठ वापरणार. साधं आपलं घरगुती तांदळाचं पीठ, कॉर्न फ्लॉवर वगैरे सारखे फॅन्सी नावं अजिबात नाही. आपलं जे पारंपरिक जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचे चायनीज लोकांचे डोळे ना नीट सरळ होणार. त्यांनी कधी ऐकलं पण नसेल की कॉर्न फ्लॉवर अजिना मोठ्याच्या चायनीज लोकांचे डोळे मोठे होते. तर आता कोफ्ते करण्यासाठी आपण बारीक खिसलेला कोबी घेणार आहोत एक वाटी. त्याच्यामध्ये आपण एक छोटी वाटी खिसलेलं गाजर घालणार आहोत. म्हणजे ह्या ज्या सगळ्या भाज्या आपण दाखवल्या, खरं तर चायनीज हे जेवण इतकं पौष्टिक आहे कारण सगळ्या रंगीबिरंगी भाज्या ह्याच्यामध्ये असतात, पण आपण त्याच्यामध्ये इतकं तेल आणि ते तळून काढतो की सगळं त्याच्यातलं भरून जातं. हो, आता आपण त्यात 2 चमचे कांद्याची पात घालणार आहोत. मस्त रंगीबिरंगी दिसते, हिरव लाल. हो ना, मग त्याच्यामध्ये 1/2 चमचा खिसलेलं आलं, थोडस मीठ चवी अनुसार, आणि हे आधी आपण सगळं नीट हाताने मिसळून लसूण बिसून घालू. नाही, लसूण नाही. आणि हे आपण आधी नीट मिसळून घ्यायचंय, म्हणजे मिठामुळे या भाज्यांमधलं पाणी बाहेर थोडं पाणी सुटेल, पाणी सुटतं त्याला. आता ह्याच्यामध्ये आपण थोडी हिरवी मिरची घालूया का? थोडासा सब्र करो पुत्र. वत्स, बर तू किती तिखट खातोस? मी भयंकर खातो. खातो जंगणी बघा. हो हो, चॅलेंज माझ्या इतकं खातोस का? घालू सगळं. आपण करी मध्ये पण मिरच्या घालायच्या आहेत म्हणून याच्यामध्ये थोड्या घालूया. करी मध्ये बर. आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर तांदळाचं पीठ घालणार आहोत. हे थिकनर आहे ना? हे थिकनर आहे. आणि 2 चमचे गव्हाचं पीठ. नाही, मी गव्हाचं पीठ मी नाही घालणार, मी ते स्वप्नीलच्या हस्ते घालणार. अरे क्या बात, स्वाहा. म्हणजे आज एकदम कोफ्ते स्वादिष्ट बनणार आहेत. स्वादिष्ट, स्वप्नाळू, सुरेल. आणि आता आपण ह्याचे नीट कोफ्ते मळून घेऊया. वा, छान पाणी सुटलं. हो, त्याला पाणी घालायची गरज नाही पडली. आणि आता ह्याचे कोफ्ते बांधून घ्यायचे. आणि आता आपण हे तळणार नाही आहोत म्हणून आपण हे अवनमध्ये एका ट्रेवर पाचपिंट पेपर किंवा बेकिंग पेपर जो असतो तो घालायचा असतो आणि मग त्याच्यावरती हे ठेवायचे. अवन तापवून घ्या 200 डिग्री सेल्सिअसवर आणि मग त्याच्यामध्ये हे कोफ्ते 10 ते 12 मिनटं ठेवायचे असतात. आणि असा कागद ज्याच्यात ज्याला लोणी बिणी लावायची गरज नाही पडत. हो, अच्छा. स्वप्नील, बापरे, परत तुझ्या अल्बम्सची जी घोडदौड सुरू झाली त्याच्यामध्ये अजय अतुल यांच्या त्या बेधुंद अल्बमचा खूप मोठा वाटा आहे. हो, कारण कसं झालं की अल्बमचा काळ सुरू झाला होता तेव्हा. हिंदी अल्बम्स होते पुष्कळ आणि माझी ओळख सागरिका म्युझिकशी झाली आणि अजय अतुल सुद्धा त्यावेळेस मुंबईत आले होते कामाच्या शोधात. तेव्हा आमची भेट झाली, आम्ही V2 स्टुडिओ मध्ये भेटायचो. सुरजींचा जो स्टुडिओ बांद्र्याला, तू पण गायली किती वेळा तिकडे, तर तिकडे आम्ही वारंवार भेटायचो. मग आमची मैत्री झाली, ओळख झाली. मग असा प्रस्ताव मी त्यांच्या समोर मांडला की आपण एक अल्बम करूया. तर ते तयार झाले कारण त्यांचं टॅलेंट मला माहिती होतं तेव्हापासून. ते केवढे टॅलेंटेड होते आज सगळ्या जगाला माहिती, पण त्यावेळेस फार कमी लोकांना माहित होतं की त्यांच्यात एवढी गुणवत्ता आहे आणि जो बॉम्ब आहे तो एक्सप्लोड होणार आहे कधीतरी आणि त्याचा अजय अतुल होणार आहे पुढे जाऊन. हे लोकांना माहीत नव्हतं पण मी ते ओळखलं होतं तेव्हाच. आणि मग मी सागरिका म्युझिक कडे गेलो, त्यांची ओळख करून दिली आणि तो अल्बम जो आहे, अरे वा, कोफ्ते तयार झाले. वा, बेक होऊन कोफ्ते आलेले आहेत, गोल्डन ब्राऊन दिसत आहेत. हा, अगदी छान. आणि म्हणजे असं वाटतं की तळलेलेच आहेत असं वाटतं. आणि तांदळाच्या पिठामुळे ते कुरकुरीत पण आहे. हा, तू काय सांगत होतास? तर मग आम्ही तो अल्बमचं वर्किंग सुरू केलं. चंद्रशेखर साणेकरनी ती गाणी लिहिली आणि त्या अल्बमचं माझं मला पहिलं पुरस्कार मिळालं, त्या झी पुरस्कार, त्या हा चंद्र तुझ्यासाठी या गाण्यासाठी. आणि असं नाही, असं नाही म्हणून म्हणून दाखवायचं. तोपर्यंत आपण माझा आवाज गॅस पेटूया आणि पॅन गरम करून घेऊया. आता ग्रेव्ही बनवायची ना आपण.
हा चंद्र तुझ्यासाठी ही रात तुझ्यासाठी आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी कैफात अशा वेळी मजे याद तुझी आली ये ना मोहर त्या स्वप्नांना घेऊन ये तू थर थर त्या स्पर्शांना घेऊन ये तू अनुरागी रसरंगी होऊन ये तू नाजुकशी एक परी हो नये तू वा असं गाणं होतं क्या बात आहे प्रत्येक गाण्यात तुझं स्वप्न शब्द आला पाहिजे असं असं आहे स्वप्न चंद्र चंद्र आणि स्वप्न खूप लकी मॅडम मला आता हे ग्रेव्हीसाठी काय करूया आता तो तवा तापला आहे तर त्याच्यामध्ये आधी आपण आलं आणि लसूण थोडं भाजून घेऊया तापलेल्या भांड्यामध्ये आपण लसूण हो विदाउट ऑइल आपण छान गोल्डन ब्राऊन होऊ दे लवकरच तो म्हण ना काम करता करता गुणगुणायचं हा असं आमचा इकडे नियम आहे चांगलं भाजून घ्यायचंय हा आलं आणि लसूण घातलेलं आहे आणि बिना तेलाचं आपण ते मस्त भाजून घेतोय भाजण्यामध्ये तू पण हातभार लावले मस्त छान त्याचा खूप सुंदर सुगंध येतोय आता थोडस गाणं हा म्हणायचं आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालतोय बारीक चिरलेला बेधुंद अल्बम मधलं जे गालावर खळी गाणं आहे ना ते कसं आहे रे मी ऐकलेलंच नाहीये नवीन गाणं असं शक्य आहे का असं शक्य आहे का नाही ऐकलेलं म्हणजे अगदी काय त्याला म्हणतात तुफान असं झंझावत सारखं पसरलं गाणं तुला गंमत माहितीये का हे जेव्हा अल्बम आम्ही रिलीज झाला तेव्हा तो अल्बम फ्लॉप झाला कारण सागरिका म्युझिकला सुद्धा तितका अनुभव नव्हता पहिल्यांदाच अल्बम्स करत होते मी मला ॲज अ आर्टिस्ट पहिल्यांदा त्यांनी लॉन्च केला होता लोकांना मी माहीत नव्हतो आणि तो अल्बम ची विक्री त्याची थांबली का त्याचे फार काही कॅसेट्स विकल्या गेले नाही त्यावेळेस त्यानंतर दुसरा अल्बम आला माझा तू माझा किनारा तर ही सागरिका म्युझिकनी माझ्यावर विश्वास टाकून अजून एक अल्बम आम्ही केला त्याच्यात राधाई बावरी हे गाणं होतं मग झालं असं की राधाई बावरी हे गाणं पॉप्युलर झालं आणि मग लोकांच्या लक्षात झालं की हे गाणं कोणाचं आहे मग त्यांनी आधी काय काम केलंय तसं बॅक फायर झालं ते आणि मग बेधुंद हा अल्बम रिलीज झाला पॉप्युलर झाला सो तू माझा किनारा सुद्धा फ्लॉप झाला होता एकदा मला फोन आला कोल्हापूरहून कुठून तरी की तुमचं एक गाणं आहे ना ते त्याची पायरसी होते म्हटलं कुठलं गाणं तुमचं एक राधाई बावरी नावाचं गाणं आहे का म्हटलं हो मग तुम्हाला माहिती का त्याची पायरसी होते मी म्हटलं नाही तो अल्बम फ्लॉप आहे त्याची पायरसी कशी होईल म्हटलं नाही तो अल्बम सुपर डुपर हिट आहे आणि त्याच्या असंख्य सीडीज आणि कॅसेट्स विकल्या जात आहेत तुम्ही तुमच्या प्लीज कंपनीला लवकरात लवकर कळवा आपण जरा शिमला मिरची घालूया वा आणि काय घालायचंय थोडस एक दोन मिनिटं भाजून घे आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालायचंय बर एक अर्धा कप पाणी घाल भाजून घेऊ ना थोडस भाजून मग कंपनीच्या लक्षात आलं की हो काहीतरी आपलं काहीतरी चुकलेलं आहे किंवा आपण थोडस दुर्लक्षित अल्बम आणि मग एवढा चांगला अल्बम डब्यात पडला होता त्याला अचानक संजीवनी मिळाली त्यामुळं त्यानंतर मग तो अल्बम रिवाईव्ह झाला मग दोन्ही अल्बम्स मग त्यानंतर जे येणारे सगळे अल्बम्स होते माझे त्याच्यामध्ये तू माझा किनारा तिच्या डोळ्यात लगाव तुला पाहिले हे सगळे माझे अल्बम्स सागरिका म्युझिकतर्फेच होते आणि ते खूप चालले आणि त्याचे त्याचे खूप सीडी सेल झाले वा आता अर्धा कप पाणी त्याच्यामध्ये दोन चमचे सोया सॉस
आपल्या गायकांना ह्या स्टीमचा असा खूप लाभ असतो. हा कधी सर्दी बिरी झाली की छान वाफ, अशी सुगंधी वाफ घेतली की तर मस्त. अच्छा, तर आपण सोया सॉस घालतोय. आता ते जे गालावरली खळी आहे ते आम्हाला कधी ऐकवणार तू? तुम्हाला कधी हे खायला देणार? त्यावर डिपेंड करतो. लवकरच लवकरच. किती घालू? एक अर्धा एक चमचा व्हिनेगर घालायचं. आपण आता एक दोन चमचे तांदळाच्या पिठाची पेस्ट करायची आहे, थोडस पाणी घालून, म्हणजे त्याच्याने ती ग्रेव्ही थोडीशी थिक होईल. आता मला गणित कळेल थिक होण्याचं. असा तो चायनीजचा वास यायला लागला नाही त्या सोया सॉस मुळे. मी असं अनेकदा स्वयंपाक करता करता स्टीमिंग करत असते. तांदळाच्या पिठाने आपण त्याला थिकनेस आणतोय. आपण कॉर्नफ्लावर अजिबात वापरत नाहीये. आता थोडस गॅस मोठा करायचा म्हणजे ते चांगलं उकळेल. उकळेल आणि ते उकळत असताना ग्रेव्हीला जेव्हा उकळी येते तेव्हा गालावर खळी येते. गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर गुलाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाह तुम्ही एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे. गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाह तुम्ही का इशाऱ्याची अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे. वा 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 क्या बात है. आणि मी वा वा ह्याला म्हटलं ह्याला नाही ह्याला उकळी आली आणि गालावर खळी आली. मस्त थिकन झाली ती ग्रेव्ही. हां आणि आता त्याच्यामध्ये आपण हे कोफ्ते घालायचे आहेत. वा वा. एक कोफ्ता स्वप्नीलचा, एक माझा, एक मधुराचा आणि बाकी सगळे कोफ्ते स्वप्नीलचे. म्हणजे आज पहिल्यांदा मला गाण्यापेक्षा खाण्यात मजा येते. आणि ह्या खाण्याला विशेष स्वाद आहे तो तुझ्या गाण्याचा. आता फक्त थोडं चवीनुसार मीठ घालायचंय की आपली डिश तयार आहे. वा अरे मीठ आपण घातलंच नाही. घातलं आपण घातलंय मीठ मागाशी कोफ्त्यामध्ये घातलंय थोडं. पण सोया सॉस पण खारट असत. हो तर बघ म्हणजे तुला मीठ जास्त झालंय. नाही माझा अंदाज अंदाज मेरा मस्ताना मांगे दिल का नजराना जरा सोच के आंख मिलाना हो जाए न तू दीवाना के हम भी जवां हैं समा भी जवां है न फिर हमसे कहना मेरा दिल कहां है मेरा दिल कहां है सजीवानी. आणि आता मंचुरियन तयार आहे. तयार आहे. आता त्याला थोडं सिमर करायची गरज आहे. थोडंस सिमर 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 करूया. आणि आता मंचुरियन तयार झालं. पण नुसतं मंचुरियन कसं खायचं मधुरा? तर आपण आता थोडासा शेजवान राईस पण करूया. शेजवान राईस म्हणजे काय असतं ग? शेजवान शेजवान ऍक्च्युली हे एका जसा गरम मसाला अख्खा गरम मसाला असतो तसंच एक शेजवान पेपर म्हणून असतं. अच्छा. त्याचा तो सॉस बनवतात चायना मध्ये. आपल्याकडे मिळत नाही पण आपण आपले आपल्या मसाल्याने तो बनवतो. पण त्याच्यामध्ये खूपच तेल असतं प्रिझर्वेटिव्ह म्हणून. आज आपण जो बनवणार आहे तो अर्थात तेल राहील. वा तर आपण कामाला लागूया शेजवान सॉस बनवायचा. स्वाद संजीवनी कार्यक्रमात पुन्हा तुमचं स्वप्नील स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत स्वप्नील बांदोडकर. आणि आता आपण बनवणार आहोत शेजवान फ्राईड राईस. आणि त्याआधी स्वप्नील एक मेरा नसीब आपके साथ एक ड्युएट गाने का मौका मिले. बिल्कुल. ये भी सपने का ही गाना है. मेरे सपने अब एक रंग है
हो जहाँ भी ले जाए राहे हम संग है लाख मना ले दुनिया साथ न ये छूटेगा आके मेरे हाथों में हाथ न ये छूटेगा लाख मना ले दुनिया साथ न ये छूटेगा जीवन साथी तेरे मेरे सपने अब एक रंग है आपल्या दोघांसाठी टाळ्या वाजेल चला आता आपण शेजवान राईस बनवायला घेऊया एका भांड्यामध्ये आपण मी लावू गॅस तरी लाव रे हो मी आग लावण्यात एक्सपर्ट आहे राईस बनवायच्या आधी आपण शेजवान सॉस बनवूया कारण हे जे बाजारात रेडी सॉस मिळतात त्याच्यामध्ये तेल तर खूप असतंच प्रिझर्वेटिव्ह पण असतं आणि रंग पण खूप घातला जातो तो छान भडक लाल रंग येण्यासाठी तर आता हा सॉस बनवण्यासाठी आपण आधी आलं लसूण बारीक चिरलेलं आपण भाजून घेऊया त्यानंतर मोठ्या गॅसवर थोडं भाजून घेऊया त्याच्यामध्ये मग आपण थोडा एकदम बारीक चिरलेला कांदा पटकन भाजण्यासाठी आपण थोडस मीठ घालूया याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे लक्षात ठेवा की आता मीठ घातलेलं आहे हो मीठ घातलं पाणी सुटतं ना मिठाने कांद्याला पाणी सुटतं म्हणजे ते चांगलं स्वतःच्या रसामध्ये शिजतं त्यामुळे तेल घातलं नाही तरी चालत आता ते भाजेपर्यंत शेजवान सॉस मध्ये आपण हा रंग आणण्यासाठी काश्मीरी मिरच्या ज्या आहेत ते 5 ते 6 थोडा भिजवून ठेवणार आहोत 30 ते 40 मिनिटं आणि त्याच्यामध्ये 2 खजुराचे तुकडे घालणार आहोत म्हणजे ते तिखट आणि गोड थोडं बॅलन्स होईल आणि त्या मिरच्या आपण अशा एका पातळ सॉसमध्ये वाटून घेणार आहोत अच्छा तोपर्यंत हा कांदा भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काळ देहासी याला घालूया अगं काय तू चायनीज आणि संतांना कुठे मिस करते मी तुझं बघितलंय युट्यूब वर गायलेलं अप्रतिम म्हणजे अगदी सीझन उस्तादासारखा गायला असतो आणि गुरुची पूर्ण छटा आहे त्याच्यात हो पण आता तुम्हाला नाही अगं नको माझा आवाज ठीक नाहीये मी परत परत सांगतो थोडं एक लाईन एक लाईन आता मी सॉस घालते तोपर्यंत काळ देहासी तुम्हाला खायला बोललच का गायला हे आधी ठरव बापरे काळ दे हासियाला खाऊ काळ दे हासियाला खाऊ काळ दे हासियाला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ दे हासियाला खाऊ अशी परीक्षा घेऊ नको माझी म्हणून तुला गायला लावलं बरं आता याच्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली सॅलरी घालणार आहोत मस्त त्याच्याने छान हिरवा लाल रंग 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 छान आणि त्याच्यामध्ये मग हे तिळाचं वाटलेले तीळ तिळाची पेस्ट आहे ती आपण त्याच्यात घालू म्हणजे मस्त थिक होईल नाही छान चायनीज जेवण खरं तर तिळाच्या तेलात बनवलं जातं अच्छा म्हणून तो फ्लेवर यायला आपण त्याच्यामध्ये हे जरा पाणी घालू म्हणजे त्याची छान चटणी होईल शेजवान
मधुरा भरपूर मिरच्या घातल्यास की नाही गो? नाही आता घाल ना, तू तुझ्या चवी प्रमाणे हळूहळू सगळं घालते जरा मजा येऊ दे लाईफ मध्ये. थोडं पाणी आणि घालते हा. अच्छा तुझं आता फुगे नावाचा चित्रपट, त्याच्यातलं एखादं गाणं आम्हाला ऐकव ना. फुगे मध्ये एक सुंदर गाणं आहे, एक ड्रीम सिक्वेन्स आहे आणि मी आणि जान्हवी हे गाणं डुएट गायलं. त्याच्यात एक चमचाभर आपण लिंबाचा रस घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. झाकण ठेवून आपण वाफून घेऊया आणि तोपर्यंत आपण फुगे चित्रपटातलं स्वप्नील ह्याचं आगामी गाणं ऐकूया. दे नकळत कासे घडते, नजरेला नजर भिडते, अनोळखी वाटे वरते, जीव होतो खुळा. काही कळे तुला काही कळे मला, काही कळे तुला काही कळे मला. वा 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 वा, लई भारी. लई भारी ऐको ना. नाही नको नको, लई भारी नको. आता हे खूप हे जे झालंय ते फार लई भारी आहे, त्यामुळे आपण आता आता गाणं बस. आता आपण खाण्याबद्दल काहीतरी करू. मला खूप मगाचपासून तू उपाशी ठेवलेले आहेस आणि मला नुसती गा 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 करते. खा 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 कधी होणार आहे? आता आम्ही वसूल नाही करणार का? स्वप्नील बांदोडकर एवढे आलेत साथ संजीवनी कार्यक्रमामध्ये. बरं मला सांग स्वप्नील, की तू म्हणजे पूर्वीच्या काळी जसे गायक असे स्वतःचं आयुष्य खूप प्लॅन वगैरे करायचे नाहीत, तसं त्याच्यापेक्षा तू अगदी छान, म्हणजे तुला भविष्याची पूर्ण अशी जाणीव आहे आणि तू एक म्युझिक अकॅडमी ही सुरू केलेली आहेस. म्हणजे माझी म्युझिक अकॅडमी जी आहे ती पुण्यात आहे आणि आता त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आम्ही कॉर्पोरेट्समध्ये पण ही लागू केलेली आहे. म्हणजे जी जी लोकं खूप स्ट्रेस फ्री आयुष्य जगतात, जसं स्ट्रेसवालं आयुष्य जगतात, त्यांना थोडंसं स्ट्रेस फ्री करण्यासाठी त्यांच्या करिक्युलममध्ये एक म्युझिक आम्ही इम्प्लिमेंट करून त्यांना स्ट्रेस बस्टर म्हणून म्युझिक आम्ही शिकवतो. तर अशा काही गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. त्यामुळे आता हा शेजवान सॉस आपण 15-20 मिनिटं शिजत ठेवूया आणि आपण शेजवान भात करायला घेऊया. इथे लावू का मी? हो चालेल. आता हा शेजवान सॉस जो तयार झालेला आहे तो एका पॅन मध्ये आपण चांगला घालून घेऊया झणझणीत. आणि त्याच्यामध्ये सगळ्या वाफवलेल्या भाज्या, वटाणे, वाफवलेले फ्रेंच बीन्स, गाजर आणि हा कच्चा कोबी. कच्चा चिरलेला कोबी ते चायनीज जेवणात नेहमी असतो नाही, असा क्रंची क्रंची लागतो, फिरवतात ना. हा असं असं नको नको उगाच नको. एक्सपेरिमेंट नको. कांद्याची पात आणि मिरच्या का नाही घालायच्या? मिरच्या संजीवनीचं झणझणीत जेवण. हो आणि हे चांगलं नीट परतून घेऊया. आणि मग त्याच्यामध्ये आपण हा जो ब्राऊन बासमती शिजवून घेतलाय तो घालूया. भात आहे हा लाल भात आहे, अनपॉलिश्ड आहे, अनरिफाईंड आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सर्व सत्व जसेच्या तसे आहेत आणि तो आपण वाफवून घेतलेला आहे. आता ह्या भाज्यांच्या मध्ये आणि त्या शेजवान सॉस मध्ये हा भात आपण घालू. स्वप्नीलच्या स्वरांमध्ये भिजलेला हा शेजवान राईस आता आपला तयार झालेला आहे. मंचुरियन पण आपलं तयार झालेलं आहे. तर चला आता आपण मिळून त्याचा आस्वाद घेऊया. फायनली थँक्यू. स्वाद संजीवनी. स्वप्नील तू आज स्वाद संजीवनी कार्यक्रमात आलास, याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि आमच्या तर्फे आभार कशाला. मी आय एम सो ग्लॅड अँड आय एम सो फॉर्च्युनेट की इतकं सुंदर जेवायला मिळालं मला आणि मला मधुरामुळे एक वेगळी दिशा दिसली, की दृष्टिकोन वेगळा दिसला. तर इट्स अ इट्स अन आय ओपनर फॉर मी की
स्वस्थ खायला पाहिजे, स्वस्थ राहायला पाहिजे. आणि मी आय ट्राय अँड फॉलो हर न्यूट्रिशन अँड डायट. तिला तुझ्या तुझ्या स्वास्थ्यासाठी, तुझ्या करिअरसाठी आणि तुझ्या आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हे आमच्यातर्फे थँक्यू सो मच. पुदिन्याचं झाड आहे. स्वाद स्वास्थ्यन सप्त सुरांची मन फल जमली पक्वानान.